हर हर महादेव या चित्रपटावरून सुरू झालेला वाद हा अद्यापही सुरूच आहे हर हर महादेव हा चित्रपट मध्ये बंद पाडल्यानंतर आता अठरा डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवरती हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी याला विरोध केलाय इतिहासाचे चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण करण्यात आलेला आणि तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टीव्हीवरती प्रदर्शित करू नये याबद्दल स्वराज्य संघटनेने झी स्टुडिओजला पत्रही लिहिलंय आणि त्यांना सूचितही आहे चित्रपट टीव्हीवरती प्रदर्शित केला तर होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल हा इशारा स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय तर दरम्यान संभाजीराजेंनी झी स्टुडिओला लिहिलेल्या पत्रामध्ये नेमकं म्हटलेलं काय आपण सविस्तर पाहूयात प्रति झी स्टुडिओज मराठी महोदय हर हर महादेव या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीच्या पद्धतीने सादरीकरण झालं असल्यानं या चित्रपटाबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाचं प्रदर्शन बंद पाडण्यात आलं होतं या चित्रपटामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्यात तरी देखील हा वादग्रस्त चित्रपट तुम्ही झी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून टीव्हीवर प्रदर्शित करीत आहात शिवभक्तांच्या भावनांशी असा खेळ करणं योग्य नाही हा चित्रपट टी प्रदर्शित करू नये असं स्वराज्य संघटना सूचित करत आहे या सूचनेकडे कानाडोळा करून हा चित्रपट टी व्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल आणि त्यासाठी पूर्णत तुम्ही जबाबदार असाल छत्रपती संभाजीराजे